चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून रात्री पावणे 11 वाजताच्या सुमारास भोजराज मेश्राम या कामगाराला वाघाने उचलून नेले, त्यामुळे या परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे. 2 दिवसांपासून या भागात वाघ फिरत आहे. मंगळवारी रात्री या भागात वाघ फिरत होता. वीज केंद्राने याची माहिती वन खात्याला दिली होती. दरम्यान वन खात्याने बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला. त्या व्यक्तीची सायकल रस्त्यावर पडून होती. ही गेट नंबर 13 ची घटना असून संबंधित कर्मचारी हा CTPS मधील कुणाल एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये काम करणारा होता. वन विभाग व वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झालेत. काही महिन्यांपूर्वी वीज केंद्रातून एका 5 वर्षीय मुलीला वाघाने उचलून नेले होते. त्यानंतर हिराई विश्रामगृहाजवळ वाघाच्या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतरची ही तिसरी घटना आहे.